ताई, खूब भूख लगली, पानी तेरे देना का। पर मी तुला पाणी नाही देऊ शकत रे, नाही भाकरीचा एक घास सुद्धा। तू एक काम कर, तू झोप म्हणजे तुझी भूक जाईल। कसं झोपू मी? गोष्ट ऐकल्याशिवाय मला झोपच नाही लागत। ये मी तुला गोष्ट सांगते। फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, तेव्हा एका चक्रनगरी जवळच्या जंगलात एक बकासूर नावाचा राक्षस राहत होता। गावातील लोक त्याला रोज गाळाभर अन्न आणि एक घरातला माणूस खायला देत असे असा त्याचा दंडक होता। ज्या घरात मूल असे तो ते मूलही खात असे। जेव्हा ही गोष्ट भीमाला समजली तेव्हा तो स्वतः अन्न घेऊन ठरलेल्या जागेवर गेला। मग आला का बकासूर? हो, बकासूर आला। त्यांनी पाहिले आपले भोजन कोणीतरी दुसरे खात आहे। त्यांनी भीमाला पाठीमागून गुद्दे मारायला सुरुवात केली, पण भीम काही उठला नाही। गाडाभर अन्न संपवल्यावर भीम उठला आणि मग भीमा आणि बकासुरात युद्ध झाले आणि त्यांनी त्याला ठार केले। गावकरी खुश झाले आणि भीमाला दुवा देऊ लागले। मग आपल्यालाही वाचवायला भीम येईल? हो, येईल ना। आणि पहिला माझ्या भावाला वाचव। मग अजून आला का नाही? आतापर्यंत आला पाहिजे होता, पण जरा पण मनापासून हाक मारली ना तर भीम नक्की येतो। खरच? हो। भीमा, तू लवकर ये। भीमा, तू लवकर ये। युवराज, माफी असावी, तुम्ही निघत असताना मी आडवा आलो। हरकत नाही, बोला। आणि हा कोण? युवराज, आपल्या मोहिमेसाठी खबरा काढताना एक खबर लाडीला गावली की अरब सौदागरांना विकण्यासाठी बब्बर खान मुलं मुली बायका पळवतो। बब्बर खान किंवा सुभेदार झाला होय? तुम्ही ओळखता त्याला? वैतर महाभयंकर आहे, लढवय्या आहे, रंग बदलण्यात तरबेज आहे। राज त्या काळी त्याच्याकडे ना अरब लोकांचा राबता असायचा,